आणि यानंतर पुढची बातमी, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पोलीस शिपायाला मारहाण करणाऱ्या भाजपा आमदार सुनील कांबळेंना चांगलेच धारेवर धरले. ससून रुग्णालयाच्या एका कार्यक्रमात भाजपा आमदार सुनील कांबळे यांनी पोलिसांना कानशिलात लगावली होती. सत्तेत असलेल्या जबाबदार व्यक्तीनं पोलिसांना जी वागणूक दिली आहे ते एका जबाबदार व्यक्तीला शोभत नाही, अशी प्रतिक्रिया यावेळी सुप्रिया सुळेंनी दिली आहे. महाराष्ट्र हा फक्त छत्रपती शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी आणि फोटो लावून चव्हाण साहेबांचे प्रश्न सुटणार नाही आहे. कृतीमधून झालं पाहिजे. ज्या पद्धतीने त्या माणसांनी काल थपथोबडीत मारली ना, चव्हाण साहेब हयात असते तर त्यांनी कधीच ते सहन केलं नसतं. त्या मुख्यमंत्र्यांनी ॲक्शन घ्यायला पाहिजे त्या माणसावर. आमदार असेल पण माणूसच आहे ना. आपण केलं तर आपल्याला, तुम्ही जर थोबडीत मारली पोलिसाला, तुमच्या घरी पोलीस नाही येणार, अटक नाही होणार तुम्हाला. काय केलं तुम्ही त्या आमदाराला? तुम्ही ऑफिसमध्ये कधीतरी काम करत असाल ना, तेव्हा तुमच्या माणसाला जर थवाडीत मारली असती ॲज युअर लीडर, तुमची जबाबदारी नाही तुमच्या माणसाला प्रोटेक्ट करायची? बस कोणी हात लावून दाखवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या किंवा पोलिसाला. नाही सोडणार मी त्याला. इट्स माय ड्युटी, दॅट्स वाय आय लीड अँड यू लीड फ्रॉम द फ्रंट. कॉम्प्रोमाइज करून कधी लीड नाही केलं सुप्रिया सुळेने. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.